मित्रांनो, आज भारतामध्ये ह्या ज्या CBI, ED आणि जे इन्कम टॅक्स आहे त्यांचे जे धाडी पडत आहेत त्या फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर का पडतात? म्हणजे सत्ताधारी जे पक्ष आहेत ते एवढे स्वच्छ आहेत का ते कोणते प्रकारचे भ्रष्टाचार करत नाही आहेत का? त्यांच्यावर धाडी का पडत नाहीत ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या, आणि फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर का पडतात? नरेंद्र मोदी सरकार एवढी स्वच्छ आहे का? किंवा त्यांच्यामधले जे मंत्री आहेत ते खरंच भ्रष्टाचार करत नाही आहेत का, आणि फक्त विरोधी पक्षांचे नेतेच भ्रष्टाचार करतात का? असा खूप मोठा प्रश्न उभा राहतो आहे. कारण जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचे सरकार आलेले आहे तेव्हापासून ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या ह्या धाडी फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पडलेल्या आहेत, आणि ED, CBI ने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच जेलमध्ये टाकलेले आहे. सत्ताधारी पक्षाचे कोणताही एकही नेता अजूनपर्यंत जेलमध्ये गेलेला नाही आहेत किंवा त्याच्यावर धाडी पडलेल्या नाही आहेत, किंवा जर त्याच्यावर धाडी पडल्यात तर त्याच्याबरोबर काहीतरी कॉम्प्रोमाइज करण्यात आलेले आहे. तो जर विरोधी पक्षामध्ये असताना त्याच्यावर जर धाडी पडलेत तर तो भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन सामील झालेला आहे, किंवा भारतीय जनता पार्टीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यामध्ये येऊन तो सामील झालेला आहे. मग त्याच्यावरची कारवाई पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही लोकशाही आहे का? ही तर हुकुमशाही आहे मित्रांनो. आपल्या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे होताना दिसत आहे. कारण आपल्या देशामध्ये एकच पक्ष हे राज्य करत आहे, आणि ED आणि CBI हा चुकीचा वापर करून आपल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना दाबण्याचं कार्य होत आहे. हे खूप चुकीचं होत आहे मित्रांनो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे.